हरिओम, मी आकांक्षा बिरा अनिल परब. माझा हा ऑफिसमधला अनुभव मी तुमच्याकडे शेअर करते. 2 वर्ष माझी चांगली व्यवस्थित काम सगळं व्यवस्थित माझं सुरळीत चालू होतं आणि कुठलेही अडथळे वगैरे न येता अगदी आनंदाचं वातावरण, टीमवर्क सगळं आमच्या ऑफिसमध्ये व्यवस्थितपणे आम्ही काम करून सगळे आनंदी असायचो. पण जेव्हा मॅनेजर बदलले तेव्हा मॅनेजर आणि आमचं पहिल्यासारखं जर रिलेशन असं राहिलंच नव्हतं, म्हणजे तणावाखालीच सगळ्यांचं काम चाललेलं, तसंच माझ्याही बाबतीत होत होतं. कुठलीच गोष्ट मॅनेजरला पसंत नसायची, सगळ्या प्रत्येक वेळेला ते आमच्या चुकाच काढायचे. थोडे मी अकाउंटचं काम करत असल्यामुळे मला कॉन्सन्ट्रेशनची गरज असायची, पण मध्ये मध्ये अडथळे यायचे कामामध्ये आणि मग मी त्या मानसिक तणावाखाली काम करू शकत नव्हते. म्हणून मी विचार केला आपण आता हा जॉब सोडून नवीन जॉब शोधायचा. 2 दिवसांनी आमच्या ऑफिसमध्ये ऑडिट होतं आणि जे सीए आलेले, मी त्यांच्या कानावरी गोष्ट घातली की मला कुठे नवीन जॉब असेल तर सांगा, कारण मला इथे काय जमत नाहीये काम करायला. तर आमचे सी म्हणाले ठीक आहे, माझ्या क्लायंटशी मी बोलतो, माटुंगा ईस्टला एक आहे जॉब, तर तू तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलतो. माटुंगा ईस्टला त्यांनी जी कंपनी होती ती त्या मालकाशी कॉन्टॅक्ट केलं आणि मला म्हणाले की तू 15 दिवसाचं नोटीस पिरियड देऊन तिथे जॉईन कर. मी 15 दिवसाचं नोटीस पिरियड देऊन जॉईन करायला गेले, जॉईन केलं तिथे. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नव्हतं, कारण मी 2007 पासून साईधाम मंदिर मध्ये पार्ट टाइम, म्हणजे 9:30 ते 10:30 असं 1 तासाचंच तिथे काम असायचं आणि मी तिथे 9:30 पोहोचून 10:30 पर्यंत काम करून महालक्ष्मी मला एकच साईड असल्यामुळे मी 11 पर्यंत पोहोचत होतो. खूप लांब पडायला लागलो, म्हणजे खूप दगदग व्हायला लागली. मग दगदग आणि धावपळ याच्यामुळे माझ्या तब्येतीवर सुद्धा परिणाम व्हायला लागले. मग मी ऑफिसमधून घरी यायचे आणि बापूंकडे बघून बापूंना सांगायचे, बापू मी हा चुकीचा निर्णय घेतलाय, कारण मला घाईघाईचा हा निर्णय माझा झालाय. मी जॉब बदलून, मी दादांच्या कानावर घालून हा जॉब बदलायला पाहिजे होता, सोडायला पाहिजे होता. आता तुम्हीच मला याच्यातून मार्ग काढा, मला काहीच समजत नाहीये मी काय करू. मला काही सुचतच नव्हतं. मी तोच विचार करत करत ऑफिसला गेले नवीन, जिथे माझा जॉब होता. आणि 2 वाजता मला, मी आधीच्या जॉबला होते त्या तिथून मला कंपनीच्या मालकाने फोन केला, पण मी नंबर बघितला आणि मेसेज केला की मी 7 नंतर फोन करते. नवीन जॉब असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नव्हते. आणि जेव्हा 7 ला मी घरी गेले तेव्हा मला असं समजलं की कंपनीच्या मालकाने एक माणूस पाठवलेला माझ्या घरी, कारण मी फोन घेत नाहीये म्हणून. आणि मग माझ्या मिस्टरांची भेट झालेली 6:30 वाजता, तर त्यांना सांगितलेलं त्या माणसाला की कोणी भेटलं तर मला तिथून फोन लाव, मला बोलायचं आहे आकांक्षाची. तर माझे मिस्टर बोलले, माझ्या सरांशी सांगितलं की ती जॉईन नाही करू शकत, कारण तिला त्या वातावरणामध्ये तिची मानसिक तयारी नाहीये तिथे काम करायची. ती खूप डिस्टर्ब असते तुमच्या इथे काम करायला, ती त्या तणावात काम करू शकत नाही. मग ते म्हणाले फक्त आकांक्षाला सांगा की मला फोन करायला, मी तिच्याशी बोलतो. 7 वाजता मी घरी गेले, मला निरोप कळला, मी फोन लावला माझ्या सरांना. तेव्हा सर म्हणाले की मला सगळं समजलंय तुमच्या मिस्टरांकडून, तर पण एकदा माझ्याशी तुम्ही बोला आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील काही तर ते मी तुमचे सॉल्व करतो, आपण बसून बोलूया आणि मी तुम्हाला ह्याच्या पुढे कुठलाच त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. आणि तुम्ही परत तुमच्या जागेवर अजून कोणीही ठेवलेलं नाहीये, तुम्ही परत जॉईन करा आणि नका, म्हणजे नाही म्हणू नका. आणि 2015 सालामध्ये त्यांनी माझा 10,000 पगार अजून वाढवण्याचं मला त्यांनी ऑफर केली, याच्या पुढे मी तुमची काळजी घेईन की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि नाही म्हणू नका, तुम्ही जॉब परत तुम्ही रुजवा. मी ऑफिस मी घरी परत रोजच्याप्रमाणे बापूंकडे बघितलं, बापूंना म्हटलं असेच आशीर्वाद बापूंचे माझ्या वर असू दे आणि बापून चरणी माझी प्रार्थना आहे, सुकले जरी गोप माझे समिधाच व्हावे आहे. हरिओम श्रीराम अंबत.